मेघपाली पवार, स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो. आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात, आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत. त्यामध्ये डिंग लाडू, ड्रायफ्रुट्स लाडू, खजूर बर्फी, ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा, त्याचबरोबर उन्हाळी पदार्थ शेंगदाणा चिक्की, हे सगळे पौष्टिक असे पदार्थ तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि त्याचा आस्वादही तुम्हाला घ्यायला मिळेल. त्यामुळे एक वेळ स्वाद मसालेला अवश्य भेट द्या. कुंडल व परिसरामध्ये शंखी गोगलगायींचा वाढता प्रादुर्भाव, तालुका कृषी विभाग, क्रांती कारखाना व ग्रामपंचायत यांच्या वतीने उपाययोजना. कुंडल व परिसरातील शेती पिकांवरती गोगलगाय प्रादुर्भाव वाढल्यामुळे कुंडल ग्रामपंचायत, तालुका कृषी विभाग, क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूलाड सहकारी साखर कारखाना, शेती विभाग यांच्यामार्फत साठेनगर, फौजदारमळा, आंधळी फटा व परिसरातील शेती पिकातील सुमारे 10,000 गोगलगाय गोळा करण्यात आल्या. गोगलगाय 100 ते 300 ग्रॅम वजनाची असून एक गोगलगाय एका वेळेस 100 ते 150 अंडी घालतात, तर एका हंगामामध्ये 600 ते 750 अंडी घालतात. गोगलगाय प्रादुर्भाव पावसाळ्यात होत असल्याने कोणतीही औषधी उपाययोजना प्रभावीपणे राबू शकत नाही, त्यामुळे गोगलगाय एकत्र करून त्यावर मीठ टाकून नष्ट करणे हा एकच उपाय आहे. गोगलगायचा प्रादुर्भाव हा सोयाबीन, भुईमूग या पिकांसह शेवगा, लिंबू, गाजर, गवत यासह लहान मोठ्या झाडांची पाने, द्राक्षबागांसह इतर पिकांवरती मोठ्या प्रमाणात होतो. तसेच ऊस पिकांवरती गोगलगाय प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. गोगलगायींचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययोजना करण्यासाठी क्रांती कारखाना, ग्रामपंचायत कुंडल, तालुका कृषी विभाग सर्वतोपरी सहाय्य करत आहे. यावेळी उपसरपंच अर्जुन कुंभार, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत परळे, क्रांतीचे संचालक दिलीप थोरबोले, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, गटप्रमुख हर्षल पाटील, अजय शिंदे, संदेश कुंभार, ओंकार जाधव, कृषी सहाय्यक आकाश शेटे, सुभाष पाटील, मारुती लाड, दीपक लाड, सुरेश लाड, संभाजी लाड, कृष्णात लाड, मधुकर सोळवंडे, शंकर लाड, दिलीप लाड, अप्पासाहेब मोरे, नसीर मुलाणी, शिवाजी लाड, प्रकाश सोळवंडे, मोहन लाड, राहुल पवार, तसेच शेती विभागातील कर्मचारी उपस्थित होते. अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कृषी विभाग पलूस, ग्रामपंचायत कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या गोगलगाई एकत्रितरित्या गोळा करण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आला. त्यामध्ये ह्या तुमच्यासमोरच दिसतात, ह्या इतक्या गोगलगाई शेतकऱ्यांचे नुकसान होत होतं, त्यासाठी आदरणीय अरुणांनी सूचना केल्याप्रमाणे ग्रामपंचायत, कृषी विभागाने सर्व शेतकरी एकत्रित मिळून हा गोगलगाय गोळा करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. आज बघितलं तर परिस्थिती अशी आहे की कोणतंही पीक लावलं, भाजीपाला लावू दे, ऊस लावू दे किंवा इतर कोणतंही पीक लावलं, तर त्याच्या उगवण्याच्या अवस्थेमध्ये कोवळी पानं खाऊन त्या पिकाची पुढची अवस्थाच उपलब्ध होऊ न देणं आणि त्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान या ठिकाणी होतं आहे, उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो आहे. आणि त्यामुळं गोगलगाई नियंत्रण करण्यासाठी एकत्र किंवा एकट्या शेतकऱ्यांना एकट्या दुकट्यानं करणं हे गोगलगाई नियंत्रण त्यांना होत नाही, यासाठी सामूहिक पद्धतीनं गोगलगाई गोळा करून त्या नष्ट करणं हा प्रभावी उपाय आहे. आणि त्याच नियमाप्रमाणे आज आपण आदरणीय आमदार अरुणण्णा लाड, त्याचप्रमाणे क्रांती कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना, कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण या ठिकाणी गोगलगाई एक दिवस गोगलगाई नियंत्रणाचा या अभियानांतर्गत आज आपण इथं गोगलगाई गोळा केलेल्या आहेत आणि आपण त्या आता पुढच्या शास्त्रीय पद्धतीने त्या नष्ट करणार आहे. यानंतर या ठिकाणचे जे शेतकरी बाधित शेतकरी आहेत यांनासुद्धा आमचं आव्हान आहे कारखान्याच्या वतीनं की आपण 8-10 दिवसामधून एखादा दिवस एक दिवस गोगलगाई नियंत्रणाचा या अभियानांतर्गत सामूहिक पद्धतीनं अशाच पद्धतीनं गोगलगाई गोळा करून त्या नष्ट करण्यात यावं असं आव्हान मी कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी